नावातच मारुती रायाचं वास्तव्य आहे. ते हनुमंत आपण म्हणतो ना, नाव मारुतीचे गावे पुढे पाऊल लागावे. नाव मारुतीचे गावे पुढे पाऊल लागावे. अवघा मुहूर्त शकुन आणते. मी तर असं म्हणतो, कदाचित आचार विचार आणि सुविचार आणि संस्कृती काही लोकांमध्ये कमी होत चालली असेल, परंतु आमच्या कोकण भागामध्ये जर विचार केला तर ती मुळातच त्यांच्या अंतकरणातील संस्कृती उतरल्या गेली आहे. म्हणून हे ब्रह्म जाणतात, नुसतं ब्राह्मण म्हणून जमत नाही, पण जे ब्रह्म जाणतात, जे ब्रह्म तत्वाला जाणतात, जे ब्रह्माचं स्वरूपाची पूजा करतात आणि जे ब्रह्म स्वरूपाला हो पाहतात, तेही ब्राह्मण आहेत. तुम्ही सुद्धा कोण आहे? प्रत्यक्ष ब्राह्मण आहे. कारण ती पूजा, ते संस्कार, ते आचार, ते विचार, जी संस्कृती तुम्ही त्याचं पालन आणि पोषण करत आहात, म्हणून तुम्हाला साष्टांग जय जनार्दन. सांगू तुम्हाला कसे. एक मुलगा शाळेत जात होता, असे तरुण मुलं आहे, कारण या ठिकाणी तरुण मुलाची जास्त भरती आहे. पण यांना बाबाजींच्या प्रत्येक मोबाईल मध्ये बाबाजींची विधी आहे. आम्ही प्रत्येक गावात जातो, विदर्भापर्यंत जातो, मराठवाड्यात जातो आणि तुमचं गुणगान गातो की का जात कोकण भागामध्ये जा. प्रत्येक गावामध्ये आमच्या प्रत्येक मुलाच्या मोबाईल मध्ये बाबाजींचं भजन आहे. कसे भजन म्हणतात ते मोबाईल मध्ये माहिती का? प्रत्येक मुलांच्या, प्रत्येक तरुण पिढीच्या मोबाईल मध्ये भजन ऐकायला भेटत. सकाळी उठून माझ्या ताटा मदिलाया, ऐका रुक्मिणी माझ्या ताटा मदिलाया, जनार्दन बाबांच्या आरतीला आया. मोठ्या मुलांना, मोठ्या घरांच्या मुलं. एक जण मुलगा शाळेत गेला आणि गुरुजीला विचारलं, गुरुजी म्हणे का तुमचे वडील जाऊन किती दिवस झाले मला माहिती? म्हणे किती दिवस? म्हणे 6 वर्ष झाले. कालच स्वप्नात आले होते माझे. कोण म्हणत? पुढचा मुलगा. म्हणे काय रे बाबा, काय सांगितलं माझ्या वडिलांनी तुला स्वप्नात येऊन? काय नाही सांगितलं, माझा मुलगा प्रोफेसर आहे, सर आहे मोठा, त्याला सांग जाऊन की मला पास करून घ्या. काय सांगितलं? त्याला सांग की मला पास करा. गुरुजीने विचार केला की माझे वडील याच्या स्वप्नात गेले आणि मला पास करा असं सांगतोय. गुरुजी हुशार होते. गुरुजी सांगितलं, उद्या आपण भेटू, काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी गुरुजीने त्याला इकडे बोलवलं, इकडे रे. अरे म्हणे, मला तुला काल स्वप्नात आले, पण माझ्या आज स्वप्नात माझे वडील आले आणि सांगितले ह्या मुलाला कधीच पास करू नको. मुलगा त्याही पेक्षा जास्त हुशार होता. मुलाने काय विचार केला असेल? खूप सुंदर उत्तर दिलं मुलाने. म्हणे बाबा, सर तुमचा बाप काय कवडी मुलाचा सुद्धा दिसत नाही. म्हणे काय? अहो म्हणे, मला काल स्वप्नात सांगितलं की मुलाला पास करा
आणि आज तुम्हाला स्वप्नात सांगतो म्हणे की मुलाला पास करू नका, आहे कसा तुमचा बाप. हात जोडले मुलापुढं गुरुजीनं. हे असे संस्कार नाहीये आमच्या मुलांवरती, आमची परंपरा जतन केली जाते. अरे बाबांनो, एक आमच्या परंपरेमध्ये एकच आहे, म्हटलं जात एचिदान देगा देवा तुझा विसरणा व्हावा, तुझा विसरणा व्हावा, तुझा विसरणा व्हावा, तुझा विसरणा. पुन्हा गाई नावडे, पुन्हा गाई नावडे, हे जीवाजी सर्व होळे, हे जीवाजी सर्व होळे, हे जीवाजी चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, तुझा विसर हो देव देवा द्यायचंच असेल. न लगे मुक्ती धन संपदा, नको देऊ ती, त्याची काही गरज नाही आम्हाला. फक्त एकच कर, तुझा विसरण व्हावा, विसर पडू देऊ नको. आपण त्या बँडवाल्यांची पूजन केलं पाहिजे होतं, कारण दरवर्षी ते येतात. सरपंच बँडवाले चालले आहे, त्यांचं आपण पूजन केलं तर बरं होईल. एक श्रीफळ त्यांना द्यायचं आहे, त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करा. त्यांनी तुम्हाला पालखी संघ मिरवलेला आहे आणि म्हणून सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. इच्छित दान देगा देवा, काय मागायचंय देवाला? आम्ही म्हणतो जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. हो कपाळी भस्म सदा राहू द्या मी तुमाजे मागणे, हो गावा गावात कुटिया होऊ द्या मी तुमाजे मागो. हो जनार्दन देवा पांडुरंगाची मूर्ती. हे बघा, थोड्या दिवसात कवीना या ठिकाणी बाबाजीची पालखी येते ना. हळूहळू कवीना प्रयत्न करा, दारू पिणं बंद करा, खरच करा. आपला संसार सुखाचा होईल, नका पिऊ, त्याच्या वाचून काहीच राहिलं नाही. त्याच्यापेक्षा दूध प्या. व्यसने सारी सोडून जाना, व्यसने लोकांचे संसार जर बर्बाद झाले असेल तर केवळ दारूने झाले बाबा. तरुण पिढीला तर कधीच त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करू नका. विनंती आहे, वाईट वाटेल तुम्हाला ऐकायला, कारण तुम्हाला त्याला सोडू वाटणार नाही लवकर. खरंच सोडू वाटणार नाही, बऱ्याच दिवस वाटत की नाही नाही, कारण लहानपणीच शिटीमध्ये जशी बाटली पाजली जाते दुधाची, आईची आईचं दूध नाही मिळत त्यांना, पण तुम्हाला आईचं दूध मिळालेलं. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला तुमच्या आईनं दूध पाजलेलं आहे. ती बाटलेला हात नका. जनार्दन बाबानं लावली गोडी, आमले लावली गोडी, दारूनी बाटली छोटे पडी, आमला छोटे पडी. जनार्दन बाबानं लावली गोडी, आमले लावली गोडी, दारूनी बाटली छोटे पडी. हळूहळू संकल्प करा, हळूहळू करा. मी तुम्हाला आग्रह नाही करत, परंतु प्रयत्न करा की या बाटलीमुळं माझं सर्व जीवन बाटलं.
कारण बाबाजी सांगायचे की यांनी बाटल्यापेक्षा आपलं जीवन परमार्थाकडे वळू द्या, भगवंताच्या नामाकडे वळू द्या, अखंड नामस्मरण करा, अखंड भगवंताचं चिंतन करा, अखंड आपला तो भगवंत सर्व करता हर्ता विश्वविधाता आहे। अरे एक आपल्या मोठ्या भाऊजाईनो आणि आपल्या भावानं मोठ्या भावानं अगदी चाकरी करून मुलाला शिकवलं, आपल्या लहान भावाला शिकवलं आणि तो डॉक्टर झाला, क्लिनिक झाला, मोठा झाला, एवढा मोठा झाला, तो एवढा सहा ताळाचा हॉस्पिटलचा दवाखाना त्यांनी बांधला। आणि एक वेळेस अशी आली की घरात गरिबी असताना त्या मातेला मोठ्या भाऊजाईला बाळंतपण करायचं आहे। आपली स्वतःची आई म्हणली, बाबा अरे माझा लेकरू लहान लेकरू डॉक्टर झाले ना, तुम्हीच केले ना, तुम्हीच खर्च केले ना, भांडे घासले ना, लहानचं मोठं केले ना, जाऊ दे ना त्याच्या दवाखान्यात। म्हणून गाडी आली, डॉक्टरनी गाडी पाठवली आणि त्याच वेळेस संप होता नर्सचा, एकही नर्स नव्हती। आपला स्वतःच्या दवाखान्यामध्ये आपल्या मोठ्या भाऊजाईला, म्हणजे मोठी भाऊजाई म्हणजे आपल्या आईच्या जागी आतमध्ये घेतलेलं आहे। भाऊजाईनं आपल्या लहान देराकडे पाहिलं, पदर घेतलेलं आहे। पदर घेण्याची परंपरा असायची पहिले, पदर घेतला आणि त्याच वेळेस स्वतःचा लहान भाऊ आईजवळ आला, आई माझ्याकडे बघितल्यानंतर माझ्या मोठ्या भाऊजाईनं आईनं पदर घेतला, मी कसं अप्रिशिएट करू, नाही करते येणार, माझ्याकडून नाही शक्य होणार। आई आईनं सांगितलं, बाळा आज त्यांनी तुला लहानच मोठं केलं, पाळणा केला तुझ्यासाठी, कष्ट केले रे बाळा, आज पाच मिनिटासाठी फक्त एकच कर, त्या मातेसाठी तिच्या बाळंतपणाची व्यातना पाहून फक्त आज नर्सची साडी नेस। त्यांनी सांगितलं, मी एवढा मोठा झालो, एवढा मोठा हॉस्पिटल माझं आहे, एवढं मोठं नाव माझं आहे, मी अजिबात साडी नेसणार नाही। त्याच वेळेस मला आठवण आली, माझ्या पांडुरंगानं चोखा मेळ्याच्या एक बहिणीसाठी चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हात मारी, वहिनी उघडा दार हात मारी, चोखोबाची बहीण झाला शरंगर, चोखोबाची बहीण झाला शरंगर। चोखोबाची बहीण झाला कोण, सारंग भगवान पांडुरंग। आणि 21 दिवस पातळ नेसला। अरे आपले लोक आपल्या रक्ताला विसरून जातात पण देव विसरत नाही, लक्षात घ्या, देवाला तुम्ही विसरू नका। देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा। हात जोडून विनंती आहे की देवाला विसरू नका, धर्माला। आपलं खूप आपण खूप चांगल्या भारत देशामध्ये, भारताच्या मातीमध्ये, भारताच्या या सुगंधित संस्कारामध्ये जन्माला आलो आहोत, आपली परंपरा बदलू देऊ नका। भाग्य आहे का आपण भारत देशामध्ये जन्माला आलो, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनला, पद्मनाभ जोडेला। बाबाजीनी दुकानात पांडुरंग ठेवले, आपणही आपल्या गावात बाबाजीला बोलवलं, पांडुरंगाची सेवा सुरू झाली। सुका सकाळी उठले, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय। त्याच वेळेस सद्गुरु जनार्दन स्वामी भजनाला सुरुवात केली, भजन रंगात आले आणि सहज पहाटचा चारचा काकडा व्हायचा वेळ, त्याच वेळेस
श्रीधर काकाने गवळणीला सुरुवात केली आणि गवळण सुरुवात होताच बाबाजींनी त्या घंट्या त्या दुकानात लावलेल्या आपोआप वाजायला सुरुवात केली आणि सर्वांनी बाबाजींचा आणि पांडुरंगाचा जय जयकार केला। हा बाबाजींचा चमत्कार पहिल्यांदाच गावात दहेगावच्या भूमीत लोकांनी पाहिला आणि साष्टांग दंडवत बाबाजींना केला। ही बाबाजींची ख्याती आहे। माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालये बांधिले गीची शिवालये बांधिले शिवालये बांधिले बाबाजीची दान देगा देवा तुझा विसरण न व्हावं म्हणून हे प्रवचन एवढं त्याच्यावर झालं की विसरण झालंच नाही पण तुझा विसर न व्हावा न शब्द महत्वाचा आहे। सगळं झालं तर चालेल पण तुझा विसर न व्हावा देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको। संसाराचा विसर पडू दे सगळा विसर पडू दे। एक दृष्टांत ऐकायचा बघा। राम तहेल पांडे नाव आहे। जन्मताच आई गेली बाप गेला स्वतःचा सक्का भाऊ तोही गेला आणि घरात फक्त एक भाऊजय आहे। अंधारा पण आहे डोळ्याला दिसत नाही आहे पण कथेची आवड आहे। भगवंताच्या कथेची आवड असल्यामुळं भाऊजय दबा करून देते आहे बाबा ही दबा घ्या आणि निघा। जिथं कथा असेल तिथं जायचंय आणि प्रत्येक ठिकाणी कथेला गेलं की ती कथा ऐकायची परत यायचंय। एक दिवस पाऊस पडला भर भर पाऊस येतोय लाईट गेलेली आहे घरात दिवा लागलेला नाहीये दिव्यात तेल नाहीये त्यावेळेस घास्टेट म्हणायचं ते संपलेलं आहे दिवा चमकत नाहीये वहिनीनं स्वयंपाक बनवलेला नाहीये कारण काही घरात दिसतच नाही पीठ संपलेलं आहे आणि डबा तयार नाही आहे वहिनी डबा सांगितलं पाऊस खूप होतोय अंधार पडलेला आहे आजच्या दिवस जाऊ नका सांगितलं डबा नाही दिला तर चालेल पण कथा ऐकायची आहे प्रवचनाला मला जायचं आहे रात्रीची वेळ आहे डोळ्यांना अंधळा आहे दिसत काहीच नाही आहे चालता 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 अरण्याची वाट रस्त्याला कुठंच काही दिसत नाही आणि जाऊन एका विहिरीत पडलेलं आहे। विहिरीत पडल्यानंतर त्याच वेळेस कथेचा वेळ झालेला आहे कथाचा टाइम झालेला आहे अर्धा तास त्या विहिरीत पडल्यानंतर वरून हाक आलेले आहे खालून हाक मारले हे देवा जन्मताच आई गेली तक्रार केली नाही हे देवा जन्मता बाप गेला तक्रार केली नाही मोठं झालं माझा सक्का भाऊ गेला तक्रार केली नाही आज मात्र तक्रार करणार का माझी कथा जर मला आज ऐकायला भेटली नाही तर ही माझी तक्रार आहे। तुझा माझा देवा अरे वैरकर तुझा माझा देवा अरे वैरकर दुःखाचे डोंगर दुःखाचे कधीच मागितलं नाही पण माझी कथा जाऊ देऊ नकोस। माझा हा आजचा दिवस पालखी सोहळ्याचा
जस गावातले भक्त मंडळ गावातले भाईक गावातले भगिनी म्हणत असेल आमचे सरपंच म्हणत असेल आजचा दिवस जाऊ देऊ नका. आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे. येताना त्याला वरती काढलं. देवाने सांगितलं बाबा मी ब्राह्मण आहे येतो कुवर. त्याने सांगितलं आहो देवा मी अतिशय विहिरीत पडलो. अरे विहीर नाही म्हणे गुडघे इतकं खड्डे हातात हात दे. अरे मला कुठं दिसतं म्हणे तूच धर माझा हात. कोण म्हणत डोळ्याने आंधळ. अरे मला दिसतच नाही तुझा हात पुढे तुला पकडावं लागल. देवाने हात पकडला वर काढलं आणि ज्या ठिकाणी कथा आहे. अरे देवा माझी कथा संपली. अरे अजून नाही म्हणे तुझी वाट पाहत आहे. 11 वाजले तो कथाकार वाट पाहतोय. आणि तिथे गेल्यानंतर अगोदर तुझी ती वहिनी आली डबा घेऊन आली तेवढा डबा खा. डबा खाल्ला आणि कथेला बसले. कथा केल्यानंतर घरी आले. वहिनी अग तुला काय गरज होती एवढ्या अंधारात यायची पावसात डबा घेऊन. एक दिवस राहिलं असतं ना उपाशी. वहिनी म्हणे मी घर सोडलंच नाही. घरातला डबा घेऊन येणारा डबा बनवणारा तो कृष्ण होता. चिंता त्याग सांगणारा म्हणे मी अंधार पडल्यामुळे मी कथा करायला गेलोच नाही तोही देवच होता. आणि जो ऐकणारा होता ज्याचं नाव लहानपणी राम तहेल पांडे होता तो दुसरं तिसरं कोणी नसून तो सुरदास होता. लक्षात घ्या सुरदासाला भगवान श्रीकृष्णाने कथाही ऐकली. सुरदासाला विहिरीतूनही काढलं आणि सुरदासाला डबाही दिला. म्हणून काय करायचं याची दान दे गा देवा तुझा विसरणा वावा तुझा विसरणा वावा तुझा विसरणा वावा शिवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलात. खूप आनंद झाला. असंच दरवर्षी सर्व भाविक भक्तांनी माता भगिनींनी ह्या सर्व सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीसाठी सम्मिलित व्हावं एकत्रित यावं आणि हा धर्म पताकाचा ध्वज आपल्या पंचकृषीमध्ये अखंड तेवत राहावं अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ भाविक भक्तगण माता भगिनी भक्तमंडळ आणि विशेषतः आमचे सरपंच आणि आमचे वळीव बाबा यांनी परंपरेनुसार हा कार्यक्रम चालू ठेवला. यापुढेही असंच बाबाजींचं कार्य पालखी सोहळा चालू राहील अशी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करून ही सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून रजा घेऊया. प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. आईवडिलाला नमस्कार करा. आईवडिलाला देव माना. आपली परंपरा जतन करा आणि घरामध्ये जेवढं आपले चांगलं राहता येईल आपल्या घरात चांगलं सुखाचं जीवन जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करा. जय जनार्दन जय जनार्दन.